Once again, I welcome all of you in this session. Hello students, how are you? I hope you will be fine. Thanks for watching this series. Today I am telling you about direct and indirect speech, a grammar topic. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आवडला तर सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. मी हा व्हिडिओ थोडासा शॉर्ट बनवेन, इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे, तरी पण मी स्टेप्स सांगेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीच्या भागात कळला नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत इंडिरेक्ट स्पीच कळण्यासाठी, त्यातल्या 4-5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काळ माहीत असले पाहिजेत. मग काळांचे बदल शिक्षक लिहून देतात, ते तुम्ही बघून ठेवा. त्याच्यानंतर सर्वनामांचे बदल तुम्ही लिहून ठेवा, बघून ठेवा. नंतर दर्शक शब्दांचे बदल, धिस, दॅट वगैरे अशी यादी शिक्षक देतात, ते पण तुम्ही लिहून बघून ठेवा. आणि वाक्यांचा प्रकार नेमका काय आहे हे ओळखायला शिका. मग किती प्रकारची वाक्य येतात, तर 5 प्रकारची वाक्य येतात. दिलेलं वाक्य एकतर अवतरणचिन्हाच्या शेवटी जर पूर्णविराम दिसला तर ते साधं असतं. दिलेल्या वाक्यात जर अवतरणचिन्हाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिसलं तर ते वाक्य उद्गारवाचक असतं, एक्सक्लेमेटरी. जर तुम्हाला दिलेलं वाक्य सोडवायला जर WH शब्दानं सुरू होऊन शेवटी प्रश्नचिन्ह दिसलं तर तो वाक्याचा प्रकार आपण WH क्वेश्चन आहे असं मानतो. हा तिसरा प्रकार. जर दिलेलं वाक्य हेल्पिंग वर्बनं सुरू झालेलं असेल आणि प्रश्नानं संपलं असेल तर ते वाक्य आपण येस नो क्वेश्चन म्हणतो. हे सुद्धा प्रश्नानं संपलेलं असतं वाक्य. आणि शेवटचा प्रकार आज्ञार्थी वाक्य. क्रियापदाच्या पहिल्या रूपानं जे वाक्य सुरू होतं आणि कर्म असतं शेवटला वगैरे, आणि अशी रचना असणारं वाक्य पूर्णविरामानं संपतं, या वाक्याला आपण आज्ञार्थी म्हणतो. ह्या 5 वाक्यांच्या प्रकाराला तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे ह्या काळांचे बदल, सर्वनामांचे बदल, दर्शक शब्दांचे बदल आणि वाक्याचा प्रकार ओळखणे दिलेले. अवतरणातल्या वाक्याचा प्रकार, खास करून अवतरणाच्या बाहेरचा नव्हे, अवतरणातल्या वाक्याचा. कारण अवतरणाच्या बाहेर वेगळं काही नसतं, बोलणारा, ऐकणारा आणि मध्ये रिपोर्टिंग वर्ब असते, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, तुम्ही आत्तापर्यंत शिकलाय. मग अवतरणातील वाक्य कोणत्या प्रकारात आहे हे समजलं की बस. मग एक मी उदाहरण सांगतो. विराट सेड आय एम प्लेईंग असं वाक्य आहे आणि तुम्हाला ते इंडिरेक्ट करायला सांगितलं आहे. आपण शक्यतो एक वाक्य सांगतो, विराट सेड आय एम प्लेईंग, आणि तुम्हाला ते वाक्य इंडिरेक्ट करायला सांगितलं आहे. आपण भांडणं लावताना इंडिरेक्ट स्पीचचा वापर करतो. बघा, आपले 2 मित्र असतात आणि दोघांची भांडणं झालेली असतात, आणि त्यातला एक मित्र हळूच तुमच्याजवळ काहीतरी बोलतो त्याच्याबद्दल, आणि आपण त्या मित्राला जाऊन ते नंतर सांगतो. मग ज्यावेळी तो मित्र आपल्याला तो बोललेला असतो, ते वाक्य त्यानं बोललेलं जसं तसं वाक्य आपण जाऊन सांगत नाही, आपण त्या वाक्यात शब्दांमध्ये सर्वनामांमध्ये बदल करतो काही. मग ते जे बदल करून सांगतो त्यालाच एक प्रकारे इंडिरेक्ट स्पीच म्हणायचं. मग जनरल लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये आपण हा प्रकार वापरतो, त्यामुळे घाबरायची गरज नाही. शिक्षकांनी दिलेलं मटेरियल जर समजून घेतलं, वापरलं आणि शिक्षकांना जर तुम्ही विचारलं तर मला वाटते हा टॉपिक क्लिअर होईल. आणि ज्यांना स्पीकिंगमध्ये चांगला कमांड करायचा आहे, मग ते फ्लुएन्सी नंतरची गोष्ट आहे किंवा आपलं प्रोनाऊन्सिएशन हे प्रॉब्लेम नंतरची गोष्ट आहे, पण ज्यांना स्पीकिंगमध्ये थोडंसं आपलं मास्टरी दाखवायची आहे त्यांनी डिरेक्ट इंडिरेक्ट स्पीच हा प्रकार व्यवस्थित केलाच पाहिजे. म्हणून ह्या प्रकाराकडे थोडं लक्ष जास्त देणं गरजेचं आहे. आणि ज्याला डिरेक्ट इंडिरेक्ट स्पीच येतो त्याला सगळंच येतं असं पण मला वाटतं. त्यामुळे थोडं बऱ्यापैकी सगळं येतं, त्यामुळे थोडं ह्या प्रकारावर फोकस करून तुम्ही अभ्यास करा. मी सोप्या पद्धतीनं स्टेप्स सांगण्याचा प्रयत्न करतो. समजल्या तर सबस्क्राईब करा, नाही समजल्या तरी पण सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. समजल्या तर का सबस्क्राईब करा, पुढचा व्हिडिओ मी याच टॉपिक्सवर बनवत जाईन, ते तुम्हाला लगेच बघायला मिळतील. आणि सबस्क्राईब नाही केलं तर काय होईल, मी व्हिडिओ बनवलेला असेल कदाचित तो कळत असेल, पण तुम्हाला तो बघायलाच भेटणार नाही. त्यामुळे या अनुषंगानं माझी बोलण्यापाठीमागची भूमिका अशी आहे की सबस्क्राईब केलं तर मला पण पुढे सिरीजमध्ये व्हिडिओ बनवणं सोपं जाईल, म्हणजे तो क्रम राहील थोडासा. मग आता मी एक वाक्य सांगतो आहे, त्याच्या अगोदर मी थोडंसं काही जणांना ज्यांना जरा हा टॉपिक अवघड वाटतो त्यांच्यासाठी सांगतो. डिरेक्ट स्पीच म्हणजे पेपरमध्ये येणारं, ॲक्टिव्हिटी शीटमध्ये येणारं अवतरणचिन्ह असणारं वाक्य, ज्याच्या शेवटी पूर्णविराम किंवा प्रश्नचिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह असतं, आणि तुम्हाला ते इंडिरेक्टमध्ये करायला सांगितलेलं असतं. मग ते सोडवतात काहीजण कोरं ठेवतात. मग ते कोरं ठेवतात त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवते. अवघड काही नाही, थोडं मटेरियल आपल्याकडं असेल, काळ, काळांचे बदल, सर्वनाम, सर्वनामांचे बदल, दर्शक शब्द, दर्शक शब्दांचे बदल, आणि जोडशब्दांची 3-4 जोडशब्दांची ती यादी डोक्यात असेल,
आणि थोडासा आपल्याला स्टेप बाय स्टेप काय करायचं याचा क्रम माहीत असेल तर तुम्ही हे सहज करू शकता असं माझं मत आहे। मग आता पुढच्या ह्या व्हिडिओच्या पार्ट्समध्ये वळताना मी एक उदाहरण द्यायचा प्रयत्न करतोय तुम्हाला, ते उदाहरण टप्प्याटप्प्यात सोडव दाखवतो। या पायऱ्यातून सोडवताना तुम्हाला जेणेकरून कळावं अशी माझी अपेक्षा आहे, यातून नाही कळलं तर टेबलच्या फॉर्मॅटमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल, त्यातून नाही कळालं तर पर्टिक्युलर एका टाईपमध्ये आपण बघू, पण समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करणं गरजेचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, समजला तर सबस्क्राईब करा। मी आता तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण दिलेलं आहे। आता मी एक्झाम्पल घेतलं आहे, विराट सेड आय एम प्लेईंग ह्या उत्तरांचिन्हातलं आय एम प्लेईंग वाक्य आपल्याला चेंज करायचं आहे, आणि विराट सेडमध्ये थोडेफार चेंजेस आहेत। हे वाक्य परीक्षेत तुम्हाला दिलेलं असेल, विराट सेड आय एम प्लेईंग। वाक्य मी छोटं घेतो आहे जेणेकरून काही जण व्हिडिओमध्ये सोडणार नाहीत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, थोडंफार ही स्टेप बाय स्टेप मेथड समजेल। हे वाक्य तुम्हाला इंडरेक्ट करायला सांगतील। तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, वाक्य बोलणारा लिहायचं आहे। मग बोलणारा कोण आहे, विराट आहे। मग पहिल्यांदा उत्तरात तुम्ही काय लिहिणार, विराट लिहिणार। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेड एकतर काढायचं आहे, त्याच्याऐवजी सेडच लिहायचं आहे किंवा टोल्ड लिहायचं आहे किंवा एक्सक्लेम्ड लिहायचं आहे किंवा आस्क लिहायचं आहे किंवा सजेस्टेड लिहायचं आहे, हे वाक्याच्या प्रकारावर अवलंबून आहे। मग हे वाक्य उद्गारवाचक आहे का, नाही, म्हणून एक्सक्लेम्ड लिहायचं नाही। हे वाक्य आज्ञार्थी आहे का, नाही, म्हणून सजेस्टेड लिहायचं नाही। हे वाक्य प्रश्नार्थक आहे का, नाही, प्रश्नचिन्ह आहे का शेवटी, नाही, म्हणून आस्क लिहायचं नाही। आणि हे वाक्य साधं आहे म्हणून सेड किंवा टोल्ड या दोघांचाच विचार आधी करायचा। मग टोल्ड काय या वाक्यात वापरता येणार नाही, तर आपण ऐकणारा दिला असेल तरच आपण टोल्ड वापरतो। विराट इथं कोणाला बोलला आहे, दिलेलं नाही, फक्त विराट सेड आय एम प्लेईंग एवढंच वाक्य आहे, त्यामुळे इथं टोल्ड वापरता येणार नाही, आपणाला सेडच निवडावं लागेल। मग उत्तर कसं होईल, विराट सेड। यानंतर तुम्हाला जोडशब्द वापरायचा आहे, मग वाक्य साधे असेल तर दॅट वापरायचं, उद्गारवाचक असेल तरीसुद्धा दॅटच वापरा, आज्ञार्थी असेल तर टू वापरायचं, येस नो क्वेश्चन असेल तर वेदर वापरायचं, आणि डब्ल्यू एच क्वेश्चनचं जर वाक्य असेल, डब्ल्यू एच शब्दानं सुरू झालेलं वाक्य असेल उत्तरणात, हु, व्हॉट, वेन, व्हाय, व्हेअर असे शब्द असतील सुरुवातीला त्या उत्तरणचिन्हात आणि प्रश्नचिन्ह असेल शेवटी, तर तेच वाक्यातील सुरुवातीचा जो शब्द आहे, व्हेन, व्हाय, कोण आहे, त्या शब्दालाच घ्यायचं आणि तोच जोडशब्द बनवायचा, त्या वाक्यात दॅट, वेदर, टू आणायचा नाही, म्हणजे एवढी काळजी फक्त घ्यायचं। मग ह्या आपल्या वाक्यात कोण आहे, कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, आय एम प्लेईंग पूर्णविराम आहे, मग आपणाला दॅट वापरावं लागेल कारण वाक्य साधं आहे। मग उत्तर कसं झालं, विराट सेड दॅट। यानंतर तुम्हाला अवतरणातल्या त्या वाक्यातला कर्ता कोण आहे बघायचा, सुरुवातीचा शब्द, म्हणजे अवतरणचिन्ह काढले तुम्ही तिथं दॅट वापरलं, त्याच्यानंतर सुरुवातीचा शब्द कोण आहे तो बघायचा। मग कोण आहे सर्वतचा शब्द, आय, हा आय आहे या वाक्यात करता उतरण्याच्या चिन्हाच्या वाक्यात। मग त्या आय सर्वनामाला तुम्हाला बदलावं लागेल कारण तुम्ही दुसऱ्याला सांगताय हे वाक्य, मग दुसऱ्याला सांगताना आपण काय म्हणणार, तो खेळत होता, मग आयचं काय होणार, तो, कारण इथं आयच राहणार नाही कारण बोलणारा आय असला, जर विराटच्या ऐवजी आय असतं तर आत आपलं आयच राहिलं असतं उतरणचिन्हात, पण इथं बोलणारा विराट आहे आणि आत आय आहे उतरणात, तर तुम्हाला विराट मुलगा असल्यामुळे ही करावं लागतं, मग तुम्ही तिथं ही लिहायचं, मग उत्तर कसं होईल, विराट सेड दॅट ही। याच्यानंतर काळाच्या रूपांचा बदल, मग तुमच्या शिक्षकाने तुम्हाला यादी दिलेली असते काळाचे बदल कसे आहेत ते, त्यानुसार तुम्ही काळाच्या रूपात बदल करा। मग इथं एमचं वॉज होईल, याच्यानंतर क्रियापद बघा वाक्यातलं काय आहे आणि ते सहकारी क्रियापदानुसार बदला, मग वॉज प्लेईंग होईल, मग आय एन जीच राहील, आणि याच्यानंतर मग वाक्य आपलं संपलं म्हणून आपण पूर्णविराम देणार, मग उत्तर कसं होणार, विराट सेड दॅट ही वॉज प्लेईंग, मग एमिजारचा बदल वाजवेर होतो, म्हणून इथं ही आहे म्हणून वाज घेतलं आणि शेवटला प्लेईंग आणि पूर्णविराम दिला। पण जर इथं वाक्य पुढं चालू असेल उत्तरणात, अजून पुढं काय असतं प्लेईंगच्या नंतर, तर सर्वनाम असली तर ती बदलायची आणि दर्शक शब्द असतील तर ती बदलायची, बदलताना योग्यपणे बदलायची, बस इथं आपलं इंडेड स्पीच संपलं, पूर्णविराम शेवटी दिला, वाक्य संपलं। हे वाक्य मी एकदम छोट्या साईजचं घेतलं होतं समजण्यासाठी। पुढच्या पार्टमध्ये मी टेबलच्या स्वरूपात हे दाखवतो ही प्रोसेस कशी आहे। आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये पण टेबल एक दोन मिनटं शेवटला डिस्प्ले करतो आहे, तो समजला तर बघा, नाही समजलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन दुसऱ्या मेथडनं सांगण्याचा प्रयत्न करतो, पर्टिक्युलर टाईप्स घेऊन मी सांगेन। जर व्हिडिओ हा तुम्हाला थोडाफार समजला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हेल्प होईल। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, बाय, टेक केअर।